नमस्कार मित्रांनो, मी भरत गायकवाड हम सिकिंग या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एक वेळेस तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2019 विमा जो आहे शेतकऱ्याचा पीक विमा तो लवकरात लवकर भेटण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने हे पावलं उचलायला प्रशासनाने सुरुवात केलेली आहे। त्याच्याच अनुषंगाने हा GR आहे। या GR मध्ये काय आहे आपण पाहणार आहोत। त्या अगोदर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशा प्रकारचे नवनवीन शेतकऱ्याविषयीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा। मित्रांनो, पाहूया GR मध्ये काय लिहिलंय। प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम सन 2019 साठी राज्य शासनाच्या हिश्याची पीक विमा हप्ता अनुदानापोटी 532,72,92,126 रुपये इतकी रक्कम वितरित करण्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, आता याच्यामध्ये शासन निर्णय काय पाहणार आहोत आपण। प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2019 अंतर्गत कृषी आयुक्तालयाने शिफारस केल्यानुसार विमा कंपन्यांना पीक विमा हप्ता अनुदानाच्या दुसऱ्या हप्त्यासाठीची राज्य हिश्याची 532,72,92,126 रुपये इतकी रक्कम वितरित करण्यास शासनाने मान्यता देण्यात येत आहे। तर अशा प्रकारचा हा GR आहे। मित्रांनो, हा दुसरा हप्ता आहे, परंतु पहिला हप्ता हा त्याचा पण GR 16 ऑगस्ट 2019 दिला होता। हा तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल, त्यावेळेस 682,29,56,694 म्हणजे 682 आणि हे आताचे 27 काल निघालेल्या GR मध्ये 532 असे ही रक्कम ही विमा कंपन्याला दिली गेलेली आहे। त्या अनुषंगाने आता लवकरात लवकर खरीप हंगाम 2019 पीक विमा हा येण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर रब्बीचा 2018-19 पीक विमा लवकरात लवकर येणार आहे। मित्रांनो, त्याचबाबतची ही इन्फॉर्मेशन होती जे की तुम्हाला माहिती असली पाहिजे काय चालू आहे। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की खाली कमेंटमध्ये कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा। मित्रांनो, भेटूया पुढील अशाच नॉलेजेबल व्हिडिओसह। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।